सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती सातत्य. अडचणी संकट ही येतच राहणार, मार्ग नाही बदलायचा, अनेक मार्ग फुटतात. एक दार बंद झालं तर त्याच वेळी 10 दारं उघडलेली असतात, एवढं कधीही निश्चितपणे लक्षात ठेवा. एक मंदिर होतं, प्रसिद्ध मंदिर अगदी, त्या मंदिरामध्ये अनेक देश विदेशातले लोक यायचे, भक्तगण यायचे, आणि मग ते मंदिर खूप चर्चेचं, प्रसिद्धीचं. पण त्या मंदिराचे ट्रस्टी बदलले, आणि ट्रस्टी बदलल्यावर त्यांनी विचार केला की आपल्या मंदिरामध्ये देश विदेशातली लोक येतात, त्यामुळं इंग्रजी बोलणारे सगळे भाविक वगैरे असतात, आपल्या मंदिरातल्या लोकांना सुद्धा सगळ्यांना इंग्रजी आलं पाहिजे. आणि त्यांनी लगेच फरमानच काढलं, मंदिरामध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला इंग्रजी आलंच पाहिजे, कंपल्सरी आहे म्हणे. झालं, आता त्या देवळात एक घंटा वाजवणारा होता, त्यालाही कंपल्शन झालं ना. ते म्हणे मला काय इंग्रजीचा उपयोग आहे, मी काय इंग्रजीतनं घंटा वाजवतो का? आणि इंग्रजीतनं वाजवली काय, मराठीतनं वाजवली, वाजणार घंटाच आहे. मग मी शिकलो नाही म्हणून काय होत आहे? ट्रस्टी म्हणले नाही नाही नाही, नियम म्हणजे नियम, सगळ्यांना इंग्रजी आलंच पाहिजे. आता ते 50-55 वर्षाचं वय त्याचं, म्हटलं आता कधी शिकावं. त्यांनी सरळ ती नोकरी सोडली घंटा वाजवायची. बरं, आता नोकरी सोडली पण पोटापाण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, करावं काय? बरं, मंदिर प्रसिद्ध आहे, अनेक गर्दी होते, देश विदेशातले भाविक येतात. त्यांनी विचार केला मंदिराच्या आसपास कुठं चहा प्यावा तरी काही व्यवस्था नाही. त्यांनी काय केलं, सरळ मंदिराच्या बाहेर एक चहाचं टपरं टाकलं. आता गर्दी जास्त, चहाचं टपरं जोरात चाललं, बघता बघता चहाच्या टपऱ्याचं त्यांनी छोटं हॉटेल केलं, छोटे हॉटेलही तुफान चाललं, छोट्या हॉटेलचं त्यांनी मोठं हॉटेल केलं, मोठं हॉटेल सुद्धा भयानक चाललं, बघता बघता त्याची 3-4 मोठी हॉटेल झाली. नंतर त्यांनी पंचतारांकित हॉटेल काढली, हॉटेलची साखळीच तयार केली, आणि त्याच्या त्या पंचतारांकित हॉटेलमध्ये देश विदेशातले भाविक उतरायला लागले, निवासासाठी थांबायला लागले. त्या हॉटेलचं व्यवस्थापन, तिथलं नियोजन हे सगळं त्यांनी बघितलं. आणि त्या एका अमेरिकन शिष्टमंडळाला तिथं उतरलेले असं वाटलं की या हॉटेलचं नियोजन व्यवस्थापन इतकं उत्तम आहे, याच्या मालकाला भेटावं. आणि त्यांनी त्या मालकाला भेटायची इच्छा व्यक्त केली. मग हा आला भेटायला, आता ते सगळे इंग्रजीतनं बोलतायत, हा पट्ट्या मराठीतनं. मग एक जण म्हटला, अहो एवढ्या पंचतारांकित हॉटेलचे तुम्ही मालक, तुम्हाला इंग्रजी येत नाही, तुम्ही इंग्रजी शिकला नाही? तसा तो म्हणाला, इंग्रजी शिकलो असतो तो आतापर्यंत देवळात घंटाच वाजवत बसलो असतो. यशाकडे नेणाऱ्या पुष्कळ वाटा असतात, तुम्ही एकाच दारावर टकरा नका मारत बसू. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती, सगळ्यात. आम्ही काय करतो, एक दार बंद झालं ना तिथंच हातपाय गाळून शांत बसतो, कुछ नाही होगा का, दरवाजाच उघडत नाही. अरे दरवाजा स्वतःहून नाही उघडणार, तुला स्वतःला उघडावा लागेल. रस्ता तुझ्या पुढे नाही येणार, तुला स्वतः रस्ता निर्माण करावा लागेल, नाहीतर शोधावा लागेल. अजिबात नाही होत असं, आईत कुणी आणून टाकत नाही तुमच्या पुढे, चुकून नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. एक पलीकडच्या प्रांतात जायचं होतं, नदीच्या किनाऱ्यावर होता, काठावरच उभा, त्या बोटी येत होत्या जात होत्या, दिवसभर बोटींचं येणं जाणं चालू आहे, तो तिथंच उभा आहे. मग संध्याकाळी हालचाल मंदावली, बोटी बंद झाल्या, ती बोट बांधणारा एक जण नाविक पुढे आला, त्याला म्हणाला, मी तुला दिवसभर बघतोय, तू इथंच काठावर उभा आहेस, कोण येणार आहे का? तो म्हणला, कोण येणार नाही, मलाच जायचं आहे. अरे मग तू दिवसभर सांगितलं का? नाही नाही, मला कोणी विचारलंच नाही. अरे पागल, जायचं तुला आहे. सगळ्यात मोठा आयुष्याचा जीवन नियम सांगतो, सांगा म्हणजे कळेल, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, आणि ठोठवा म्हणजे उघडेल. हे कर्ण ज्याला जमतं त्याला यश जिंकता येईल.